यानंतर बातमी एक कल्याण डोंबिवलीची. कल्याण डोंबिवलीमध्ये दिवसभरात 350 रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या 6925 वर गेली आहे. आतापर्यंत 1885 कोरोनामुक्त झाले आहेत. 123 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7000च्या घरात पोहोचली. 6925 आहे एवढी सध्या या ठिकाणी कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. आतापर्यंत 1885 जण या ठिकाणी कोरोनामुक्त देखील झाले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुनील जाधव. सुनील, कल्याण डोंबिवली तर तब्बल 350 रुग्णांची वाढ झाली आहे. आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. काय अधिक अपडेट्स आहेत? नितीन, गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवलीचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय. गेल्या 24 तासामध्ये 350 रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये मिळाले तर 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत मृत्यूची संख्या जी आहे ते 123 वरती येऊन पोहोचलेली आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्या जी आहे ते 6925 वरती येऊन थांबलेली आहे. आणि त्याचबरोबर डिस्चार्ज रुग्ण जे आहेत ते 2885 लोकांना डिस्चार्ज झालं आहे. मात्र आता उपचार घेतलेले जे रुग्ण आहेत ते 3917 आहेत. एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये जे रुग्ण मिळतात ते एका दिवसाला शेकडोच्या संख्येने हे रुग्ण मिळतात आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळपासून लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. नितीन, नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आलं आहे आणि मोठ्या संख्येनं दिवसेंदिवस या ठिकाणी रुग्णांची वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यानंतर बातमी नवी मुंबईची. नवी मुंबईमध्ये दिवसभरात 218 रुग्णांची नोंद झाली आहे. नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या यामुळे आता 6823 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 3834 जण या ठिकाणी कोरोनामुक्त झाले तर 217 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईमध्ये बुधवारी दिवसभरात 218 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 6823 वर पोहोचला आहे. यापैकी 3834 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले तर 217 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. बुधवारी दिवसभरात 218 नवे रुग्ण कोरोनाचे नवी मुंबईमध्ये आढळून आले. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळं या ठिकाणी आता कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो एकीकडं. मात्र पुन्हा एकदा 218 नवे रुग्ण आढळले असल्यामुळं या ठिकाणी प्रशासनासमोरच्या चिंता दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुमित रेनोसे. सुमित, 218 रुग्णांची पुन्हा एकदा नोंद झालेली आहे. 6800 वर आकडा गेलाय. 7000च्या घरात आकडा जातोय. काय अधिक अपडेट्स आहेत? आपण बघू शकतो काल जो नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा होता 218 होता. टोटल नवी मुंबईमधील जो कोरोना रुग्णांचा आकडा आहे तो 6823 वरती गेलेला असून काल एका दिवसामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. तर टोटल जो मृत्यूची संख्या आहे ती 217 वरती पोहोचलेली आहे. तसेच काल एका दिवसामध्ये 80 जणांनी सुद्धा कोरोनावरती मात केली आहे. आपण बघू शकतो की हे जो आकडा वाढत आहे त्याच्या अनुषंगाने पालिका आयुक्त तसेच नवी पोलीस आयुक्त यांनी जो 3 ते 13 तारखेपर्यंत जो 10 दिवसाचा लॉकडाऊन सुद्धा वाढवलेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र सुमित, लॉकडाऊन वाढवल्याचा काही परिणाम दिसतोय का? नागरिका नियम पाळताना दिसत आहेत का? किंवा कशा पद्धतीने प्रशासन ही संपूर्ण परिस्थिती हाताळत आहे? नक्कीच आपण बघू शकतो जे प्रतिबंधक क्षेत्र होतं त्याच्यामध्ये जो 7 दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला त्याच्यामध्ये नागरिकांनी नवी मुंबईतील जे हॉटस्पॉट होते त्याच्यामध्ये नागरिकांनी एकदम काटोकाटपणे नियम पाळलेले दिसत होते. तसेच जे आता 3 ते 13 तारखेपर्यंत जो लॉकडाऊन त्याच्यामध्ये सुद्धा नागरिक पालिकेला पालिका पालिके तसेच पोलिसांना मदत करतात असे आपल्याला असे दिसून येत आहे.
नक्कीच धन्यवाद सुमित दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर आतापर्यंत 3834 रुग्ण कोरोनामुक्त झालेत नवी मुंबईत। बुधवारी दिवसभरात 218 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी कोरोनाग्रस्तांचा आकडा 6800 च्या वर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे।